या बदलत्या वातावरणाबाबतची आणखी एक महत्त्वाची बातमी. या अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. कोरोना संसर्गाच्या भीतीनं रुग्णालयात गर्दी वाढायला लागली. हवेतल्या गारव्यामुळे ताप, सर्दी, खोकला असे रुग्ण वाढत आहेत. ताप 5 ते 6 दिवस राहत असल्यामुळे चिंता सुद्धा व्यक्त केली जाते. राज्यात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा घसरलाय. हवेत गारवा जाणवतोय. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत सुद्धा वाढ झाली. सध्या अनेक ठिकाणी सर्दी, खोकला, ताप, अपचनाचा त्रास, हातपाय दुखणं अशा आजारांचा सामना करावा लागतोय. काहींचा ताप 5 ते 6 दिवस राहतोय अशा तक्रारी सुद्धा वाढलेल्या आहेत. शासकीय रुग्णालयात सुद्धा रुग्णांची गर्दी वाढली. दुपारी कडक ऊन तर सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत असल्यानं आजार बळावतो आहे. विशेषतः रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवतो आहे. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यात 24 तासात 48,270 बाधित आढळलेत. त्याचवेळी 42,391 जण कोरोनामुक्त झालेत तर 52 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत रुग्णसंख्येचा घटता आलेख चौथ्या दिवशी सुद्धा कायम आहे. 24 तासात मुंबईमध्ये 5,008 रुग्ण सापडलेत तर 12 बळी गेलेत. राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनच्या 144 रुग्णांची नोंद झाली. पुण्यात सर्वाधिक 124 ओमायक्रॉन बाधित आढळलेत. उल्हासनगरमधील शासकीय बालसुधारगृहातील मुलांना कोरोना झालाय. इथली 15 मुलं बाधित आहेत. सुरुवातीला इथली 4 मुलं अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर उर्वरित 29 मुलांची RT-PCR करण्यात आली. त्यापैकी 11 मुलांना कोरोना झाल्याचं उघड झालंय. या सगळ्यांना क्वारंटीन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. तिथे उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना आटोक्यात येत नाहीये. शुक्रवारी रुग्णसंख्येनं 5,000 टप्पा पार केलाय. दिवसभरात 5,182 नवे रुग्ण आढळलेत. यात 1 ओमायक्रॉन बाधित आहे. दिवसभरामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला. 24 तासात 2,566 जण कोरोनामुक्त झालेत. पुण्यातल्या डॉक्टरांचे दवाखाने सध्या हाऊसफुल झालेत. पुणेकर साथीच्या आजारानं त्रासलेत. घराघरात रुग्ण आहेत त्यामुळे निम्म पुणे आजारी आहे असं म्हणता येईल. अशा परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. बीड जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या वाढतीये. केवळ 11वी आणि 12वी या 2 वर्गांची शाळा सुरू होणार आहे. अन्य वर्ग सुरू करण्याबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल. जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी याबाबत सूचना केल्या आहेत. शुक्रवारपर्यंत कोरोनाच्या साथीवर लक्ष ठेवल्यावर अन्य वर्गांना परवानगी देण्यात येऊ शकते. नाशिकमधल्या शाळा सोमवारी सुरू करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय मनपा आयुक्तांनी घेतलाय. शहरात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होती पण लक्षणं कमी आहेत त्यामुळे शाळा सुरू करायला हरकत नाही असं ते म्हणालेत. शिक्षण न मिळाल्यानं मुलांच्या डोक्यावर परिणाम होतोय असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे